नमस्कार आपल्या सगळ्यांना. लक्ष्मी चित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. प्रेरणादायी व्यक्तिमत्व यामध्ये आपण विविध स्त्रीरत्नांना भेटत आहोत आणि आज आपण भेटणार एकदा मनापासून आपलं स्वागत. धन्यवाद. सुरुवातीला मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपली सुरुवात आपण करूया बालपणापासून. काय सांगाल की बालपणी कुठले संस्कार आपल्यावर रुजले गेले, कसं होतं तुमचं बालपण सांगा आम्हाला. बालपण सांगायचं म्हटलं तर माझा जन्म नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका मणेगाव येथे झाला. माझे आजोबा आईचे वडील मुख्याध्यापक होते आणि त्यावेळेला माझा घरीच जन्म झालेला आहे. आणि 31 मे 1968 रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडत होता आणि म्हणून आजोबांनी त्यावेळेला माझं नाव रोहिणी असं ठेवलं. मस्त एकदम. म्हणजे घरामध्ये शिक्षणाची गंगाही होती आणि एक छान तिथे सगळे संस्कार रुजले गेलेले आहेत. आजोबा खूप म्हणजे प्रसिद्ध व्यक्तिमत्व, संपूर्ण गावाचे गुरुजी, सिन्नर तालुक्याचे गुरुजी म्हणून ते त्या ठिकाणी फेमस होते. आणि जवळपास 40 ते 45 वर्ष त्यांनी तिथे गावाला गुरुजी म्हणून सेवा दिलेली आहे आजोबांनी माझ्या. अरे वा, खूपच छान. एकंदरीत जीवनामध्ये आपल्या आईचा आपल्यावर खूप प्रभाव असतो. तुमच्या आईबद्दल काहीतरी सांगा. निश्चित. माझी आई अतिशय हुशार, माझी प्रचंड आवड तिला ह्या स्पिरिच्युअल पण तिची खूप आवड आहे, धार्मिकतेची. 77व्या वर्षीसुद्धा तिने गेल्या 2 वर्षा जवळजवळ मी सांगते की 40 ते 45 पुस्तकं तिची वाचून झाली. ती पण अशी छोटी नाही, मोठी मोठी पुस्तकं. ह्या वयातही ती स्वतःचं स्वतः सगळं करते. आपले सासरे तुमच्याबद्दल काय बोलले होते मला, ते ऐकायला आम्हाला आवडेल. हां, माझे म्हणजे लग्नाच्या वेळेला असं मुलगी म्हटलं की जरा उंच पाहिजे, गोडी पाहिजे, छान पाहिजे, अशा लोकांच्या सर्वसाधारण अपेक्षा असतात. माझे वडील माझ्या सासऱ्यांना म्हणाले होते की मुलीची उंची कमी आहे. त्यावेळेला माझे सासरे म्हणाले की तिची शारीरिक उंची जरी कमी असली तरी तिने तिची भौतिक उंची वाढवलेली आहे. मॅडम, आपले वडील आता त्यांचा कसा बरं प्रभाव आपल्यावर पडलेला आहे. नाही, माझे वडील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिकायला होते आणि त्यामुळे आम्हाला माझ्यापेक्षा बहीण आणि भाऊ मोठा आहे. माझ्या पाठी पण 2 बहिणी आहेत. आम्हाला 5 जणांना एकदम मिलिटरी शिस्तीमध्ये वडिलांनी वाढवलेलं आहे आणि घडवलेलं पण आहे. व्हेरी गुड. म्हणजे एके ठिकाणी आजोबा हे गुरुजी होते गावचे आणि वडील मिलिटरीमध्ये असल्यामुळे म्हणजे ती एक शिस्त, म्हणजे हे दोन्ही गुणही तुमच्यामध्ये आहेतच. आणि मग पुढे आपला शिक्षण प्रवाह कसा काय चालू राहिला. सुरुवातीचं तर पहिली ते चौथी माझं शिक्षण नगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो, वडील माझे गव्हर्नमेंट प्रेसमध्ये जॉबला होते आणि नगरपालिका शाळेमध्ये 1 ते 4 शिक्षण झालं. पण वडिलांचं मी सांगितल्याप्रमाणे शिस्त, म्हणजे अभ्यास कडक एकदम, पहिला नंबर हवाच म्हणजे हवाच. अच्छा. त्यामुळे कुठलेही ट्युशन नसताना स्वयं अभ्यास, स्वयं अध्ययन करून 1 ते 10 संपूर्ण शाळेमध्ये मी पहिली असायची. अच्छा, म्हणजे तेव्हापासून तुम्ही शैक्षणिक त्याच्यामध्ये पुढेच आहात. मग तेव्हा काही कलेची आवड होती का तुम्हाला शाळेमध्ये असताना. हा, मला लहानपणापासूनच कलेची आवड होती. मला रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, त्यानंतर विविध म्हणजे वस्तू बनवणे ह्याची आवड ही लहानपणापासून होती. आणि मी शाळेमध्येही प्रत्येक वेळेला त्या होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसं मिळवलेली आहे. अरे वा, खूप छान. मग आपण इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी या शिक्षणाकडे कशा काय वळला. हां, माझं ड्रॉईंग खूप चांगलं होतं, त्यामुळे वडील माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की मी आर्किटेक्ट व्हावं. अच्छा. पण परिस्थिती सर्वसाधारण होती. आम्ही 5 भावंड होतो, वडील एकटे कमावणारे होते, त्यामुळे मुंबईला JJ स्कूल ऑफ आर्टला टाकायचं म्हणजे शिक्षणाचा बाहेर ठेवण्याचा खर्च खूप होता. आणि म्हणून ड्रॉईंग तर उत्तम होतं, म्हणून मला त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग हा पर्याय मी द्यावायला. अच्छा. तेव्हा तुमच्या कुटुंबातली कुठली स्त्री इंजिनियर वगैरे झालेली होती का, कारण की त्या काळामध्ये यांत्रिकीला जात नव्हत्या मुली. हा, माझा भाऊ सिव्हिल इंजिनिअरिंगला होता आणि भावासाठी त्यावेळेला जे लागणारं इंजिनिअरिंगचं साहित्य ते सगळंच रेडीमेड मला म्हणजे होतंच उपलब्ध, त्यामुळे त्याच्यासाठी वेगळा खर्च असा वडिलांना काही करायला लागला नाही. सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मेरिटवर मिळाली आणि त्याचं सगळं साहित्य वापरून माझं शिक्षण पूर्ण झालं त्याच्यामध्ये. खूपच छान. म्हणजे दादा एक मार्गदर्शकही तुम्हाला होता. म्हणजे मला असं वाटतं की पूर्ण कुटुंबच तुमचं एक
एका ज्ञानाच्या गंगेमध्येच आहे की आजोबा वडील आणि त्याच्यानंतर एवढंच नाही तर मी दहावीला शाळेत दहावीलाही मी सर्व तुकड्यांमध्ये प्रथम होते माझ्या शाळेमध्ये आणि इंजिनिअरिंगला असताना सुद्धा मी माझं कॉलेज 10:30 ते 5:30 गव्हर्नमेंट कॉलेज होतं त्यामुळे सरकारी नियमानुसार 10:30 ते 5:30 कॉलेज असायचं 5:30 ला कॉलेज संपल्यानंतर मी माझ्या शाळेमध्ये येऊन 10वीच्या विद्यार्थिनींना मॅथमॅटिक्स बीजगणित हे दोन विषय मी ऑनररी येऊन रोज शिकवायची त्यावेळेस शाळेच्या 10वीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन तेव्हापासून तुम्ही एक शिक्षिकेच्या भूमिकेत सुद्धा आहात म्हणजे शाळेने मला सांगितलं होतं की तुझ्याकडे आहे तर तू देण्याचा प्रयत्न कर तर ज्या मुली अभ्यासामध्ये या कच्च्या होत्या त्यांच्यासाठी संध्याकाळी 6 ते 7 कॉलेज सुटलं की मी शाळेमध्ये यायची आणि त्यांच्यासाठी एक्स्ट्रा कोचिंग मी करत होते किती छान खूप सुंदर मॅडम मग या अभियांत्रिकी शिक्षण तुमचं झालं एका बाजूला ते झालं आणि मग नंतर जेव्हा तुम्ही KDMC लागलात 1989 मग मध्ये काही टाइम पिरियड गेला का कालावधी गेला का हा मध्ये 2 वर्ष माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी 2 वर्ष आर्किटेक्चरल असिस्टंट म्हणून जॉब केला आणि तो जॉब करत असताना देखील मी बिल्डिंग मॉडेल्स बनवायला शिकले अरे वा खूप छान कारण आर्किटेक्टकडे असल्यामुळे तिथे बिल्डिंग मॉडेल्स वेगवेगळ्या माझ्या मैत्रिणी पण बऱ्याच ठिकाणी जॉबला होत्या आणि त्या ठिकाणी बिल्डिंग मॉडेल बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण हे करायलाच पाहिजे पण मला कोणी शिकवलं नाही मी फक्त जी व्यक्ती बनवणारी होती त्याच्याकडे फक्त बघत या मॉडेल्स त्या वेळेला बनवले मॉडेल बनवण्यासाठी मला हार्डली खर्च म्हटलं तर 100 रुपये यायचा परंतु काम मात्र महिनाभर असायचं अरे वा पूर्ण महिनाभर अगदी अंगठ्याचा म्हणजे सगळं अंगठानीच काम जास्त होतं त्यावेळेला ते अंगठा दुखायचा खूप पण त्याच्यातनं मला पैसे पण भरपूर मिळायचे कारण बिल्डिंग मॉडेल हे श्रमाचं काम स्किल वर्क आहे श्रमाचं काम आहे त्यामुळे त्याला व्हॅल्यू खूप होती त्यावेळेला अच्छा म्हणजे KDMC मध्ये रुजू कधी झालात माझं लग्न झालं 7 मे 1989 आणि सासरे इकडे शाळेमध्ये प्रिन्सिपल असल्यामुळे भिवंडीला पद्मश्री अण्णासाहेब जाधव कनिष्ठ महाविद्यालयामधून ते स्वतः प्राचार्य होते माझ्या सासूबाई असिस्टंट हेड मिस्ट्रेस होत्या अरे वा माझे सासरे जे आहेत त्यांना आदर्श मुख्याध्यापक महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील ज्या वर्षी माझं लग्न झालं त्याच वर्षी त्यांना तो मिळालेला होता माझ्या पुढे आदर्श म्हणजे माझे सासरे आदर्श होते आणि त्यांनी तात्काळ म्हणजे त्यांना या क्षेत्रामध्ये एवढी त्यांचा गाढा अभ्यास होता फुले आंबेडकर शाहू सगळे त्यांचे तोंडपाठ होते अरे वा अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि त्यांनी तात्काळ माझं एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं तिकडे नाशिकहून इकडे ठाण्याला ट्रान्सफर करून घेतलं 1 महिन्यात मला कॉल पण आला सासऱ्यांचा कुठला गुण तुम्हाला खूप आवडलेला आहे भावलेला आहे साहेब कर्वेंच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे म्हणजे दिवसात दगड फोडायचे आणि रात्री शिक्षण घ्यायचं अशा पद्धतीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी इंग्रजी म्हणजे खेडेगावात राहून त्यांचं इंग्रजीवर एवढं प्रभुत्व होतं त्यांनी इंग्रजी ग्रामरची पुस्तकं स्वतः लिहिलेली आहेत आणि ते इंग्रजी घेऊन त्यांचं BA MA BEd MEd सगळं त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे म्हणजे ते अस्खलितपणे 3-3, 4-4 तास इंग्लिशमध्ये भाषण करू शकत होते इतकं त्यांचं इंग्लिशवर प्रभुत्व होतं तर पूर्णपणे त्यांनी ह्या समाजकार्याला वाहूनच घेतलेलं होतं माझ्यानं ते मासिकाचे ते संपादक होते 35 वर्ष त्यामुळे हा सगळा वारसा जो आहे तो कंटिन्यू पुढे पण मिळत गेला मला आणि सासऱ्यांनी लग्न झाल्यानंतर सुद्धा मला म्हटलं की तुला शिक्षणाची आवड आहे तुला जेवढं शिकायचं असेल तू शिक मॅडम तुम्ही KDMC कामाला जेव्हा लागलात तेव्हा स्त्री म्हणून तुम्हाला काही त्रासाला सामोरं जावं लागलं का स्त्री म्हणून त्रासाला सामोरं जावं लागलं यापेक्षा मी असं म्हणेन की सिव्हिल इंजिनियर म्हणून मी जेव्हा कल्याण डोंबिवली महापालिकेत रुजू झाले त्यावेळेला कल्याण डोंबिवली महापालिकेत अभियंता म्हणून कोणीही लेडीज त्या ठिकाणी नव्हती अच्छा इव्हन ती कल्याण डोंबिवली महापालिकेचे एम्प्लॉई म्हणून नाही आहे कोणीच फक्त आता आमच्या शहर अभियंता आहेत त्या पण महिला शहर अभियंता आहेत पण त्या शासनाकडनं आलेल्या आहेत आणि आता एक दुसरे एक इंजिनियर तिकडे आहे पण जवळपास 25-1 वर्ष तरी कोणी लेडीज मी नव्हते मी एकटी त्यावेळेला महिला अभियंता म्हणून काम करत होती त्यामुळे सगळ्या पुरुषांमध्ये मला काम करायला लागायचं माझं प्रमोशन झालं ॲज अ डेप्युटी इंजिनियर म्हणून आणि मला फील्डवर यावं लागलं त्यावेळेला त्यावेळेला सुरुवातीला 1-2 महिने मला वाटलं पण त्या काळामध्ये माझ्या वाचनामध्ये किरण बेदींचं आय डेअर इंदिरा गांधींचं इंदिरा एक अंतिम पर्व त्यांचं आत्मचरित्र तर ह्या दोन पुस्तकांनी
माझ्यामध्ये एकदम सडन चेंजेस झाला, आमूलाग्र बदल झाला. म्हणजे जे आपल्यामध्ये अनेक सप्त गुण आहेत आणि त्यांचा माझ्या मला स्वतःलाच त्याची उकल झाली असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, तेव्हापासून तुम्ही ठाम राहायला शिकलेला असाल. हा येस, अभियंता प्रमोशन हे माझ्यामध्ये एकदम ट्रान्सफॉर्मेशन झालं त्यामध्ये. आणि म्हणजे स्त्री म्हणून जे आपण एक म्हणतो एक दुर्गेचा अवतार, मध्ये सगळे अवतार आहे तर कुठेतरी तोही अवतार तुमच्यामध्ये प्रगट झालेला होता. भरपूर संधी मिळाली काम करायला आणि स्वतःच स्वतःमधलेले असलेले जे सुप्त गुण आहेत आपले, स्वतःमध्ये जे काही कर्तृत्व आहे ते सुद्धा आपल्याला दाखवायला त्या निमित्ताने मला संधी मिळाली. आणि याचंच औचित्य साधून तुम्हाला सन्मानपत्र आणि सत्कार सोहळाही तुमचा झालेला आहे, त्याबद्दलची एखादी गोड आठवण सांगा आम्हाला. सत्कार पुष्कळ झाले माझे. डोंबिवली हे शहर असं आहे की मी म्हटलंच की इथे चांगलं काम केलं तर पाठीवर थाप पण बसते आणि तुम्ही चुकलात तर तुमचे कान उडायलाही लोक कमी करत नाही या ठिकाणी. म्हणजे ओरिएंटेड काम आहे. पब्लिकची काय गरज आहे हे प्रत्येक वेळेला मी साईटवर गेल्यानंतर कुठलंही काम असेल तर तिथे लोकांची अडचण काय ती पहिल्यांदा समजून घेऊन त्याप्रमाणे काम करत राहिलेलं आहे. त्यामुळे म्हणजे आपलं जे यश आहे किंवा आपल्याला जो मिळालेला विजय असतो किंवा सत्कार असतो तो त्या दिवसापुरताच आम्ही लक्षात ठेवतो. तर आपण पुढे चालत राहणार ना. आपल्याला हळू एक एक टप्पा गाठायचा आहे. अगदी अगदी. आणि हे टप्पे आयुष्याचे गाठत असताना तुमच्याकडे अजून एक छान गोष्ट आहे, ती म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचं स्किल तुमच्याकडे आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग हे नेमकं काय असतं? जीवन जगण्याची कला. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदी आणि हॅपी कसं राहायचं हे याच्यामध्ये शिकवलं जातं. ताणतणाव तर प्रत्येकाला आयुष्यामध्ये आहे. अगदी म्हणजे सुद्धा नाही, अगदी घरातली गृहिणी आहे तिला सुद्धा ताणतणाव असतात. एखादा शाळेचा विद्यार्थी त्याला सुद्धा ताणतणाव असतात. तर ह्या सगळ्या ताणतणावातून सुद्धा आपण आपलं आयुष्य हे कसं एक वेगळं कसं जगू शकतो, आनंदाने कसं जगू शकतो, आपल्या भोवतालचं वातावरण देखील आपण कसं हॅपी ठेवू शकतो, ही सगळी कला जी आहे ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या कोर्समध्ये शिकवली जाते. सध्या मी आर्ट ऑफ लिव्हिंगबद्दलच बोलायचं म्हटलं तर उलट हा लॉकडाऊन पिरियड जो आहे मार्च महिन्यापासून ते आत्तापर्यंत मी जवळपास तुम्हाला सांगते की 34 कोर्स मी ह्याच्यामध्ये ह्या पिरियडमध्ये घेतले. मॉर्निंग इव्हिनिंग म्हणजे माझं ऑफिस सांभाळून सकाळी 7 ते 9 दररोजचे 2 तास आणि इव्हिनिंग रात्री 8 ते 10. म्हणजे ऑनलाईन घेत होता? हा ऑनलाईन ऑनलाईन झूम कॉल मीटिंग आम्ही करून त्याच्यामध्ये हे कोर्सेस घेतले. तर सगळ्यांसाठी सेवा म्हणून ह्या लॉकडाऊनमध्ये आम्ही म्हणजे आता सेवेचाच विषय निघालेलाच आहे. सामाजिक कार्यही मॅडम आपण खूप करता, आम्हाला थोडंफार जरा सांगा की तुमचं ते पोक्सो ऍक्ट असेल किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट असेल त्याबद्दलचं अवेअरनेस असेल स्त्रियांबद्दलचं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मी गेले 11 वर्ष झाले या महिला अत्याचार निर्मूलन समितीची अध्यक्षा म्हणून काम बघते. मी अनेक सेमिनार घेतले, त्यानंतर महिलांसाठी स्वयंसिद्धा प्रशिक्षण सुद्धा 15-15 दिवसाची शिबिरं मी ऑर्गनाईज केली, अरेंज केली आणि त्याच्यामुळे महिलांचं मनोधैर्य वाढलं. कसं आहे की तुम्ही सेल्फ डिफेन्स घेतला म्हणजे काही तुम्ही प्रत्येक वेळेला मनावरीच करायला पाहिजे असं नाही, त्यामुळे तुमच्यामध्ये एक धैर्य निर्माण होतं, एक धैर्य निर्माण होतं आणि समोरच्या परिस्थितीमध्ये आपण काय वागलं पाहिजे किंवा प्रतिकार कसा केला पाहिजे याचं धारिष्ट्य तरी महिलांमध्ये निश्चितपणे होतं. आणि माझा मुलगा आशुतोष हा सुद्धा जेवढोचा इंटरनॅशनल प्लेअर आहे, त्याची मैत्रीण आहे पूर्वा मॅथ्यू, त्यांची आई यांचा स्वतःचा विक्टरी जुडो क्लब आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेक हे स्वयंसिद्धाचे प्रशिक्षण ठिकठिकाणी कॉलेजेसमध्ये महानगरपालिकांमध्ये ठाण्याला महिला पोलिसांना पण प्रशिक्षण दिलेलं आहे. इवन मुंबईला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही याचे लेक्चर्स आणि प्रशिक्षण दिलेलं आहे. आता आठवडाच आहे आपला नारीशक्तीचा, महिलांच्या सबलीकरणासाठी तुम्हाला काय वाटतं की कुठला उपक्रम किंवा कुठलं असं काहीतरी आपण घेतलं पाहिजे की ज्याच्यातून महिला या सबल होतील आणि त्यांच्यामध्ये एक धारिष्ट येईल, त्यांच्यामध्ये एक प्रेरणा येईल? हा, महिला सबलीकरण मध्ये केवळ फक्त म्हणजे सशक्तपणा असंच नाही तर आर्थिक सबलीकरण आहे, त्याच्यानंतर तुमचं मानसिक सबलीकरण आहे, आत्मिक सबलीकरण आहे आणि शारीरिक सबलीकरण, ह्या
चारही याच्यातनं त्यांचं सबलीकरण होणं आवश्यक आहे. मुली शिकतात पण चार मुलं समोर आल्यानंतर प्रतिकार करा कसा करायचा हे त्यांना समजत नाही. त्या घाबरतात, त्या मुली घाबरतात किंवा प्रसंगाला कसं तोंड द्यायचं. आता आपण आत्ताच बघतोय की कशा पद्धतीने प्रकार चालू आहेत लैंगिक अत्याचाराचे. आजही या 2020 काळामध्ये ह्या घटना घडत आहेत. तर याच्यामध्ये प्रत्येक पालकांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि शाळेमध्ये आता हे स्वयंसिद्धा किंवा सेल्फ डिफेन्सचे जे कोर्सेस आहेत हे शाळेपासूनच सुरू झाले पाहिजेत. आणि प्रत्येक शाळेमध्ये किमान 5वीपासून तरी 5वी ते 10वी मध्ये आठवड्यातून किमान 1 तास ते 2 तास हे प्रशिक्षण हे धडे मुलींना दिले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे मुलांचं देखील काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे विद्यार्थिनींचं. हा, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि विद्यार्थी. शेवटी शोषण करणारं कोणीतरी असतं म्हणून शोषण होतं ना. हा, शोषण करणारा आहे. नुसतं शोषण करून घेणारी व्यक्ती नाही आहे, तो शोषण करणारी पण आहे. तर तो करणाऱ्यांचं तुम्ही काउन्सिलिंग केलं. तुमच्याकडे एखादी महिला जगाची जी समस्या घेऊन आली असेल पण तुमच्यामध्ये एवढी सकारात्मकता आहे की ती प्रेरणा घेऊनच जात असेल. हसलेली असेल तरी पण ती म्हणेल नाही आता मी तयार आहे लढायला. नाही, माझ्याकडे येऊन कल्याण डोंबिवली महापालिकेत महिला लैंगिक अत्याचाराचे अध्यक्ष म्हणून आतापर्यंत 10 ते 15 केसेस आम्ही सॉल्व केलेले आहेत. आणि पूर्णपणे 100% न्याय दिलेला आहे. अस्मिता हा एक उपक्रम आपण घेता, त्याबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना. अस्मिता हा उपक्रम आम्ही शाळांमध्ये घेतला गेल्या वर्षी आणि तो इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली च्या माध्यमातून घेतला. मी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्टची व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि तो आमचा डिस्ट्रिक्टचा कोर्स प्रकल्प होता. आणि त्याच्यामधून म्हणजे शाळेतनं तर शिक्षक सगळं शिकवतच असतात पण मुलांना सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना भारताच्या ऐतिहासिक क्षेत्रांची माहिती व्हावी, त्यांना जे मोठे उद्योगपती होऊन गेलेले किंवा देश घडवण्यासाठी ज्यांनी आपलं पूर्ण सर्वस्व पणाला लावलेलं आहे अशा सगळ्या व्यक्तींची, थोर व्यक्तींची पण माहिती व्हावी, म्हणजे हिस्टॉरिकल प्लेसेस त्यांची माहिती व्हावी, असे अनेक विषय त्या ठिकाणी त्या अस्मिताच्या माध्यमातून आम्ही घेतले. आणि सुदैवाने की मला त्या वर्षी मी व्हाईस प्रेसिडेंट असल्यामुळे मला सगळ्या शाळांमध्ये जाऊन ते शिकवण्याची संधी मला मिळाली इनरव्हील क्लब ऑफ डब्ल्यूईएसच्या माध्यमातून. आणि तेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगून गेलं असेल. काही मुलं त्यांना साधा टिटवाळाला अजून मुलं गेलेली नाही आहेत. अंबरनाथचं शिवमंदिर त्यांना माहीत नाही आहे. त्यांना मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया सुद्धा त्यांनी बघितलेलं नाही आहे. अशी मुलं आहेत, अशी मुलं मी बघितली. म्हणजे मी अशा शाळांमध्ये जाऊन शिकवलं की खरोखर त्या मुलांना काहीच माहिती नाही आहे. अच्छा, की मुलं आर्थिक परिस्थितीमुळे ते आई वडील त्यांना कुठेही नेऊ शकत नाही आहेत अशी परिस्थिती आहे. त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे मॅडमची दोन मुलं. मॅडम, आता तुम्ही तुमच्या शब्दात तुमच्या लेकरांचं कौतुक सांगा जे आम्हाला ऐकायला आवडेल. माझा मोठा मुलगा जो आहे तो पण स्पिरिच्युअल याच्यामध्ये म्हणजे जास्त त्याला आवड आहे स्पिरिच्युअलमध्ये. त्याने विपश्यनाचे पण कोर्सेस त्याने 12 दिवसाचे स्वतः केलेले आहेत याच्यामध्ये. छान. आणि तो सध्या मलेशियाला आहे. अच्छा, मलेशियाला जॉब करतो झेनिथ इन्फोटेकमध्ये एक्सेंजर कंपनीमध्ये. त्यांच्यासाठी जॉब करतोय. तिकडे तो सिम्बायसिसमधनं त्याने BBA केलेला आहे. तो मला म्हणाला की मला इंजिनिअरिंग करायचं नाही करायचं, मला मेडिकललाही जायचं नाही. बट ठीक आहे, आम्ही कोणावरही असं प्रेशर टाकलं नाही की तू मी इंजिनियर आहे म्हणजे तू इंजिनियर व्हायला हवं किंवा तू डॉक्टर्स व्हायला हवं. त्यांची ज्या ज्या पद्धतीने त्यांची इच्छा आहे, त्यांच्या स्वतःचं विलिंग आहे, त्याप्रमाणे आम्ही त्यांना शिक्षणाची मुभा दिलेली होती. छोटा मुलगा जो आहे तो त्याने BMS केलं आणि तो जुडोमध्ये जवळजवळ 6वीपासून जुडो हा खेळ खेळतो. जुडोमध्ये त्याने नॅशनल, इंटरनॅशनल 4 इंटरनॅशनल खेळलेलं आहे तो. आणि त्याच्याकडे आत्तापर्यंत माझ्या मते 75 सुवर्णपदकं आहेत, 26 रजतपदकं आहेत, 6 ब्रॉन्झ आहेत. आणि सध्या तो कोच म्हणून ऑल ओव्हर इंडिया जुडोचा कोच म्हणून जातो. जुडोचा ब्लॅक बेल्ट 3 परीक्षा त्याच्या झालेल्या आहेत ब्लॅक बेल्टच्या. आणि आता NIS मध्ये पण त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. खूप छान, खूप छान.
मॅडम जेव्हा मुलाबद्दल एवढं भरभरून बोलतात ना, पण या मुलाला कुठेतरी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणूनही बोलवतात, है की नाही? आणि तेव्हा खूप सुंदर अशा विद्यार्थ्यांच्या कलाकृती तिथे पाहायला मिळतात. तेव्हा काय वाटतं मॅडम तुम्हाला? तो जोडोचा कोच पण आहे आणि त्याने स्पोर्ट्स सायकोलॉजीचा पण डिप्लोमा केलेला आहे, त्यामुळे लहान मुलांना घडवण्यामध्ये म्हणजे मला खूप आवडतं की जेव्हा तो लहान मुलांना घडवतोय, त्यांचे आता ऑनलाईन सध्या ट्रेनिंग चालू आहे, त्यामुळे मला बघायला मिळतं की तो कसा शिकवतो कसा शिकवतो. आणि निश्चितपणे आपल्याला आईला तर आवडणारच ते, त्याचं कोचिंग आणि शिकवणं खूपच अप्रतिम आहे. आणि तुमचेच गुण त्याच्यामध्ये झिरपत गेलेले. म्हणजे इव्हन पेरेंट्स ज्या वेळेला गणपतीला आमच्याकडे येतात ना, ते मला सांगत होते की मुलं आमची मुलगी सरांना अतिशय घाबरते, भाजी खात नसेल तर सरांना फोन करू का म्हटलं की लगेच म्हणजे अपसुकपणे भाजी पोळी लगेच खाणार ती. म्हणजे सरांचा धाक त्यांच्या मुलांना घरी सुद्धा आहे. मुलगा जसं तुमचा शिकवतो तसा तुम्ही सुद्धा कार्यशाळा घेता, गणपतीच्या कार्यशाळेबद्दल काय सांगाल? गणपती ज्या वेळेला आमच्याकडे घरी सुरुवात झाली आणि आमच्या इनरवीट क्लबने एक गणपतीची कार्यशाळा ठेवलेली होती, अच्छा, तर त्यावेळेला गणपती करताना मी त्या गुणेश अडवळांना बघितलं, जे सोहम आर्ट स्टुडिओमध्ये त्यांचा स्वतःचा आहे तो, तर त्यांच्या मग मी म्हटलं अरे आपण आपला गणपती बनवायला हरकत नाही आहे, मॉडेल बनवतो आपण गणपती बनवू शकतो. आणि तिथून जाऊन मी सुरुवात केली आणि खरोखर आज ह्या वर्षी माझं 5वं वर्ष होतं की स्वतः गणपती बनवायचं. तर एक वर्ष बनवल्यानंतर रिजन्सी वेमेन क्लबची पण मी अध्यक्ष आहे, म्हणजे प्रेसिडेंट आहे, तर रिजन्सीच्या सर्व मुलांसाठी आम्ही ती कार्यशाळा ठेवली आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. सगळ्या मुलांनी उत्तम गणपती बनवले त्यावेळी. आणि यावर्षी सुद्धा ती कार्यशाळा घ्यायची होती, परंतु लॉकडाऊनमुळे मुलांपर्यंत ती माती पोहोचवणं वगैरे हे सगळं काही शक्य होणार नव्हतं, त्यामुळे मी माझा गणपती मात्र कार्यशाळेत जाऊन केला. खूप छान, खूप छान. मॅडमनी जो गणपती केला आहे त्या गणपतीची जर का आपण उंची म्हणायला गेलो ना, तर मॅडम त्याची उंची किती आहे जरा सांगा आम्हाला. 24 इंच. खरंच आहे, म्हणजे हे कसब जे आहे मॅडमकडे आहे आणि त्याच्यासाठी अपार अशी मेहनत लागते. मॅडम मेहनतीबद्दल थोडस सांगा. नाही कसं आहे, आवड असली की सवड मिळते. मेहनत तर आहे परंतु वेळ महत्वाचा आहे. बरोबर. आता माझ्याकडे कसं की कोविड हॉस्पिटलचं काम होतं. अच्छा. आणि कोविड हॉस्पिटलचं काम म्हणजे माझं डे नाईट आमचं तिथे काम चालू असायचं, तर मी दिवसभर हॉस्पिटलच्या कामावर असायची. संध्याकाळी म्हणजे साधारण 7:30-8 वाजता घरी येऊन फ्रेश होऊन लगेच मी गणपती बनवायला जायचे. मग तिथून मी रात्री 12-1 वाजेपर्यंत बसून गणपती करून मग आम्ही घरी यायचं. ऑफिसचं करून आपल्या स्वतःच्या वेळेमधनं मी ते गणपतीचं काम केलेलं आहे. बरोबर. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बॅलन्स करताय तुम्ही. खूप छान मॅडम. जेव्हा हे असं सगळं काही करता तेव्हा अजूनही त्या खूप काही छान करतात, ते म्हणजे ट्री प्लांटेशन त्यांचं एक वर्क आहे, ते पण खूप छान. म्हणजे वटपौर्णिमेला मॅडम आपण कुठली झाडं लावली जरा तुम्हीच सांगा. वटपौर्णिमेला आम्ही वडाची झाडं लावली आणि मेन म्हणजे काय की ह्या रस्ता रुंदीकरणामध्ये मला बरीच झाडं तोडावी लागली. अच्छा. त्याचं मनामध्ये मला प्रत्येक झाड तोडताना मनामध्ये अत्यंत दुःख व्हायचं. मग मी ठरवायचे ह्या रस्त्यात आपण 24 झाडं तोडली, 30-35 तरी झाडं आपल्याला प्लांटेशन करायचं आहे. मग ह्या भावनेतून पण मी प्लांटेशन करत असते आणि जिथे कुठे बिल्डिंग वर्क असेल, अगदी टॉयलेट जरी बांधलं तरी त्याच्या बाहेर मी झाडं लावलेली आहे. अरे वा, खूप. आज झाडं तोडायची इच्छा नसते परंतु रस्ता रुंदीकरण, तुम्ही झाडं तोडली नाही तर रस्ता रुंद दिसणारच नाही, अगदी आणि त्याचा उपयोग पण होणार नाही त्या रुंदीकरणाचा, त्यामुळे ती झाडं नाईलाज असतो आम्हाला कटिंग करावी लागतात. आणि मग त्याच्यासाठी मी प्रत्येक नगरसेवकांना सुद्धा आमचं सांगते की एवढी झाडं तोडली आपल्याला एवढी झाडं लावायची. खूप छान, खूप छान. मॅडम जेव्हा त्यांचं सामाजिक कार्य करतात तेव्हा त्या काही ZP शाळांना सुद्धा व्हिजिट देतात. त्या बोलण्यामध्ये आलं की त्यांच्या मैत्रिणी हा जो त्यांचा जो समूह आहे ना, सामाजिक समूह हा लाख मुलाचा आहे. मैत्री आहे जीवनात तर जीवनाला एक जिवंतपणा आहे. मॅडम तुमच्यातले गुण असे आहेत की कोणीही एकदा जोडलं की ते कायमच असतं तुमच्यासाठी. काय सांगाल तुमच्या मैत्रिणींबद्दल? मला मैत्रिणी भरपूर आहेत. अच्छा, भरपूर आहेत. रिजन्सी विमेन क्लबच्या मैत्रिणी आहेत, इनरविल क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या मैत्रिणी आहेत, आमचा भटकंती नावाचा ग्रुप आहे, माझ्या शाळेच्या मैत्रिणींचा ग्रुप आहे, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मैत्रिणी, असे वेगवेगळे ग्रुप्स आमचे आहेत. आणि सगळ्या मैत्रिणी म्हणजे प्रत्येकीकडनं काही ना काहीतरी शिकणार आहे. प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये अव्वल आहे आणि त्यांच्याकडनं म्हणजे ही आपण म्हणतो वैचारिक देवाणघेवाण,
कलेची देवाणघेवाण. आणि मी लग्नापूर्वी माझ्यामध्ये असतील गुण पण ते तेव्हा एवढे विकसित झाले नाही एवढे मी मैत्रिणींच्या सहवासामध्ये आल्यानंतर माझे विकसित झाले असं म्हणायला हरकत नाही. मला तर मी मागेही सांगितलं की इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली इस मी जेव्हा जॉईन केला त्यावेळेला मी एक म्हणजे आपण स्वतःला आपण स्त्री आहोत हे मला नंतर वाटायला लागलं. नाहीतर माझा जॉब असा आहे की पुरुषी जॉब आहे सरळ दगड सिमेंट रेती याच्या पलीकडे म्हणजे मी कधी कानातलं पण घालायला विसरून जायची असं माझं व्यक्तिमत्व होतं फक्त काम काम काम. तर थोडंसं नटणं मुरडणं सगळं हे जे आहे त्या इनरव्हीलच्या माध्यमातून मला करायला मिळालं. खूप छान. म्हणजे मैत्री ही जी गोष्ट आहे ना ती माणसाला कारण ताजं तवाने ठेवत असते. म्हणजे मॅडमच्या त्या हसत खेळत जे आहे वागणं किंवा जे आपण म्हणतो एकंदरीत व्यक्तिमत्व याचं जे आहे ते सार आहे ते मैत्रीचं सार आहे. हो की नाही? नक्की नक्की. खूप सगळ्या मैत्रिणी खूप छान आहे. माझं असं कोणाशी वाद नाही विवाद नाही कोणाशी सगळे एकदम छान मैत्री आमची. खूप छान. मॅडम जेव्हा त्यांचा प्रवास असं सर्व उलगडून दाखवतात आपल्या समोर तेव्हा काहीतरी त्यांना सुखद अनुभव येतात काहीतरी त्यांना दुःखद अनुभव येतात. मॅडम कधीतरी असं झालं का की आज मी हल्ले आज नको रे हा क्षण पण आता मी ठरवलंय आता मी रडायचं नाही असं कधी झालंय का? असं रडायला वगैरे पण आले नाही. आता शेवटी आपण माणूस आहे आपल्याला भाव भावना सगळ्या सगळ्या आहेत क्षणिक ह्या सगळ्या भावना कधी कधी उचंबळून येतात तर होतही पण आर्ट ऑफ लिव्हिंगने आम्हाला ते शिकवले आहे की अश्रू काढायचे तर फक्त गुरुसमोर. अरे वा छान. अश्रू कोणापुढे काढायचे फक्त गुरुसमोर बाकी दुनियासमोर फक्त हसतच. किती छान किती छान. पुढे तुम्हाला अजून काय काय करावं असं वाटतं इनरव्हीलच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या मैत्रिणींच्या ग्रुपच्या माध्यमातून असेल समाजासाठी काय करायचंय आपल्याला? समाजासाठी मला अजून भरपूर करायचं आहे. माझ्या अनेक अशा पीडित महिला आहेत त्यांना जी मदत हवी असेल ज्या पद्धतीची त्या पद्धतीने करायची आहे. या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून तर आम्ही म्हणजे प्रत्येकाचे पर्सनल प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करू शकतो. पर्सनल प्रॉब्लेम त्या शेअर करतात त्यांना हवं तितकं रडतात जे नाही ते सगळं एव्हरीथिंग ते शेअर सांगतात एकदम. तर त्यांना पूर्णपणे आधार देणं आणि त्यांचं मनोधैर्य उंचावणं हे काम तर आपण करतोच आहोत. समाजासाठी तर करणारच आहेत. माझ्या स्वतःच्या दोन अजून गोष्टी आहेत की मला चांगलं गायला आलं पाहिजे गाण्याची आवड आहे मला त्यामुळे मला गाणं शिकायचं आहे आणि मी मध्यंतरी ते चालू पण केलं होतं पण लॉकडाऊनमुळे त्याला लगेच खेळ बसली सर येऊ शकत नाही पण आता ऑनलाईन बघूया सुरू करणार आहे. आणि वाद्य एक वाद्य आपल्याला वाजवायला शिकायचं आहे. दोन गोष्टी अजून मला शिकायचे आहे. आणि वाचन मला पुस्तक वाचण्याची खूप इच्छा आहे. बरीच पुस्तकं मी वाचण्यासाठी घेऊन ठेवलेली आहेत त्या पुस्तकांचं वाचन देखील मला स्वतःला करायचं आहे. गाण्याचाच विषय निघालाय. मॅडम एक उत्तम कवयित्री सुद्धा आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी लिहायला बसले की मला कविता सुचत नाही ती मला प्रसवते असं मॅडमचं छान असं म्हणणं आहे. आणि खरंच हे की कविता ही अशीच असते ती स्फुरलेली असते. मॅडम एखादी कविता आमच्यासाठी फक्त चार ओळी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा. मी सरांसाठीच बोलू शकते कारण सरांना मी गेले चार वर्ष पाच वर्ष इनरव्हील मध्ये आल्यापासून मी अजय सरांना ओळखते. मीच माहीत नाही पराजय असे आहेत अजय. अरे वा. कधीच माहीत नाही पराजय असे आहेत अजय. विद्यार्थ्यांगीण विकास हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच त्यांचा जीवनाचा ध्यास. नाही मान नाही अपमानही आणि म्हणूनच मला आहे त्यांचा सार्थ अभिमान आणि म्हणूनच त्यांना माझ्या मानाचा मुजरा मानाचा सलाम. डाऊन टू अर्थ काय असतं म्हणजे मी एकदम वर जरी असले कुठेही जरी पोहोचलेले असले तरी मॅडमच्या मनामध्ये एक संवेदनशील माणूस कायम जागा आहे. आणि माणूस कितीही मोठा झाला ना की त्याच्याकडे खूप छान गुण असतो तो म्हणजे नम्रतेचा. आणि आज आपल्या रोहिणी मॅडमकडे तो नम्रतेचा गुण खूप छान पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. स्वयंपाकाची पण खूप आवड आहे. अरे वा.
बरोबर आहे. स्वयंपाकाची खूप आवड आहे, करून घालायची पण खूप आवड आहे, वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पण आवड आहे. आणि मी ई टी व्हीच्या माध्यमातून मिसेस अन्नपूर्णा याचा कार्यक्रम पण आम्ही इथे रिजन्सीमध्ये आयोजित केला होता आणि मला मिसेस अन्नपूर्णा अवॉर्ड सुद्धा मिळालेले. अरे बाबा, त्या बात म्हणजे माणसाच्या मनात जायचं असेल, त्याच्या हृदयात जर का जागा हवी असेल तर तो पोटातून मार्ग जातो. आणि मॅडमचं हे काही खरंच आज आपण आपला जो सगळा काही जीवनपट आमच्यासमोर उघडून दाखवला आणि खूप छान पद्धतीने सविस्तरपणे आम्हाला जो सांगितला त्याबद्दल लक्ष्मी चित्र आणि सगळ्यांच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद मॅडम. मी सुद्धा आपली खूप आभारी आहे आणि अजय सरांची पण खूप आभारी आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन आपण एवढा अमूल्य वेळ देऊन हे चित्रीकरण सुद्धा केलं. सर, खूप खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि आपणा सर्व प्रेक्षकांना देखील धन्यवाद.